नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या ई स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलवर हार्दिक स्वागत करत आहे. करंट इव्हेंट्समधला आज आपण टॉपिक बघत आहे ग्रहण. सध्या चर्चेमध्ये आहे, त्याच्यावरती आपण माहिती या लेक्चरमध्ये बघणार आहोत. जर तुम्ही नवीन यूजर असाल, फर्स्ट टाईम चॅनलला भेट देत असाल, तर खाली रेड कलरचं बटन आहे सबस्क्राईब म्हणून, त्याला क्लिक करून तुम्ही सबस्क्राईब करून घ्यावं, म्हणजे रोज लेक्चर सुरू असतं तुमच्या यूट्यूबमध्ये तुम्हाला दिसेल. तर या आता आपण या लेक्चरकडे वळूया. तर ग्रहण काय असतं? जेव्हा एखादा ग्रह ची सावली हे दुसऱ्या ग्रहावर जेव्हा पडतं तेव्हा काय असतं? ग्रहण होत असतं. ओके, एक हा ग्रह आहे, दुसरा हा ग्रह आहे आणि तिसरा हा ग्रह आहे. ओके, जसं की सूर्य आहे, सूर्य हा तारा आहे, एकमेव जवळचा आपल्याला तारा आहे, सर्वात जवळचा जो तारा आहे आपल्याला तो कुठं आहे? सूर्य आहे. सूर्याची किरणं ही पृथ्वीवर येतात आणि मधात जर काही आलं तर काय होतं? त्याची सावली पृथ्वीवर पडते आणि किरणं जी आहे ते थांबून जातात. अशी जेव्हा स्थिती निर्माण होते तेव्हा त्याला काय म्हणतात? त्याला ग्रहण असं म्हणतात. ओके, एखाद्या ग्रहाची सावली दुसऱ्या ग्रहावर अथवा खगोलीय वस्तूवर जेव्हा पडते तेव्हा पहिल्या ग्रहण दुसऱ्या ग्रहाला काय असतं? लावलेलं असतं, ग्रहण लावलेलं असतं. आता आपण बघूया सूर्यग्रहण. सूर्यग्रहण हे केव्हा लागतं? याच्यामध्ये जे पोझिशन असतं ते परीक्षेमध्ये विचारतात. तर लक्षात ठेवा, जेव्हा चंद्र हा मधात येतो, ओके, चंद्र हा मधात येतो कोणाच्या? सूर्याच्या आणि पृथ्वीच्या, तेव्हा जे ग्रहण लागतं ते कुठलं ग्रहण लागतं? सूर्यग्रहण लागतं. चंद्र हा मिडलमध्ये असतो, सूर्याची किरणे ही पृथ्वीवर येतात, ओके, आणि मधात काय येतं? चंद्र येऊन जातो आणि त्याच्यामुळे किरण ही पृथ्वीवरती येऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं सावली पडतं आणि त्या स्थितीला काय म्हणतात? सूर्यग्रहण असं म्हणतात. ओके, जेव्हा चंद्र मधात येतो तेव्हा सूर्यग्रहण लागतो सूर्य आणि पृथ्वीच्या. सूर्यग्रहण हे साधारणतः अमावस्येला असतं. आता सूर्यग्रहणमध्ये पण दोन प्रकार पडतात, खग्रास आणि खंडग्रास. तर खग्रास काय असतं? जेव्हा सूर्य हा पूर्णपणे चंद्राच्या मागे लपलेला असतो, म्हणजे चंद्र हा मधात आहे आणि त्याच्यानंतर इथे सूर्य आहे आणि इथे पृथ्वी आहे. ओके, आणि पृथ्वीवरून जर पाहिलं आपण तर असं जर आपल्याला छायाचित्र दिसत असेल, ओके, तर आपण असं समजू शकतो की हे खग्रास सूर्यग्रहण आहे, कारण सूर्य जो आहे चंद्रामुळं पूर्ण झाकला गेलेला आहे. ओके, सूर्याची जी काही किरणं पृथ्वीवर येतात ते कुठलीच किरणं येत नाही आणि जे सभोवताली जे दिसतं ते फक्त प्रकाशमय ज्योत दिसते. ओके, त्या ज्योतला काय म्हणतात? तेजो वलय असं म्हणतात, कोरोना त्याला म्हणतात. जेव्हा खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस सूर्य चंद्राच्या मागे गेल्यानंतर चंद्राच्या चारी बाजूंनी सूर्याची किरणं दिसतात व त्याचा आकार जो असतो तो हा कसा आहे? वर्तुळाकार आहे आणि त्याला काय म्हणतात? त्या तेजोवलय असं म्हणतात, त्या किरणांना तेजोवलय असं म्हणतात. त्याच्यानंतर खंडग्रास सूर्यग्रहण. जेव्हा सूर्याचा काही भाग हा चंद्राच्या मागे जातो, जेव्हा सूर्याचा काही भाग म्हणजे पूर्ण सूर्य हा झाकला जात नाही चंद्रामुळे पण काही भाग हा झाकला जातो, तेव्हा जो स्थिती असते तेव्हा त्याला काय म्हणतात? खंडग्रास सूर्यग्रहण असं म्हणतात. तर याच्यामध्ये काय होतं? जे चंद्र असतं, चंद्राचा जो की सूर्याची किरणं ही चंद्रावर पडतात आणि त्याच्यामुळं पूर्ण सूर्य न झाकल्या जात नाही तर त्याच्यामधलं काही पार्ट हा झाकला जातं आणि त्याला जे म्हणतात त्या काय म्हणतात? खंडग्रास सूर्यग्रहण असं म्हणतात. त्याच्यानंतर आपण बघू कंकणाकृती सूर्यग्रहण. तिसरा जो प्रकार आहे सूर्यग्रहणचा कंकणाकृती. कंकणाकृतीमध्ये जो सूर्याचा आकार दिसतो पृथ्वीवरून तो कसा दिसतो? बांगडीसारखा दिसतो. सूर्य आहे, चंद्र आहे आणि इथे पृथ्वी आहे. ओके, पृथ्वीवरून जर आपण पाहिलं तर चंद्र मधात आल्यामुळं जो आपल्याला सूर्याचा आकार दिसतो तो कसा दिसतो? एखाद्या बांगडीसारखा दिसतो. ओके, पूर्ण जे आहे चंद्र, पूर्ण चंद्र जे आहे मधात आला परंतु तो झाकण्यास असमर्थ आहे सूर्याला, त्याच्यामुळं असं होतं आणि त्याच्यामुळं जे आपल्याला आकार दिसतो तो बांगडीसारखा दिसतो, म्हणून त्याला काय म्हणतात? कंकणाकृती सूर्यग्रहण असं म्हणतं. त्याच्यानंतर चंद्रग्रहण काय असतं? चंद्रग्रहणमध्ये जसं सूर्यग्रहणमध्ये चंद्र मधात येतो तसंच चंद्रग्रहणमध्ये पृथ्वी ही मधात असते. आता जे आहे राखी पौर्णिमेला आजचं जे चंद्रग्रहण आहे तर ते याच्या अगोदर 2005 राखी पौर्णिमेच्या दिवशीच आलं होतं 2005. आता हे 2017 तब्बल हे 12 वर्षानंतर हे चंद्रग्रहण आलेलं आहे. ओके, तर या ज्या चंद्रग्रहणमध्ये असतं त्याच्यामध्ये जे पोझिशन असते पृथ्वी ही मधात असते, एका साईडला इथे सूर्य आहे, ओके, आणि इथे
जो आहे चंद्र आहे, म्हणजे पृथ्वी मधात आल्यामुळं चंद्रावरती काय पडणार आहे, पृथ्वीची सावली पडणार आहे, म्हणजे सूर्याची जी किरण जात आहे चंद्रावरती त्याच्या मधामध्ये कोण येत आहे, पृथ्वी येत आहे, आणि पृथ्वीचं जी किरण जे की पृथ्वीची जी सावली आहे ती चंद्रावर पडतं आणि चंद्रग्रहण होतं. ओके, जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते तेव्हा पृथ्वीची सावली ही चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसतं. तर रक्षाबंधनमध्ये 2005 साली हे मुहूर्त आलं होतं जेव्हा चंद्रग्रहण होतं. तर अशी आपण महत्त्वाची माहिती याच्यामध्ये बघितली, तरी लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.